काँग्रेस नीती नसणारा पक्ष, राष्ट्रवादी एका परिवारापुरती मर्यादित पार्टी। आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा संघर्ष यात्रा काढायचो, आज सत्तेत आहोत तर संवाद यात्रेच्या निमित्ताने तुमच्या भेटीला येत आहोत। सर्वसामान्य माणसाशी बांधिलकी असणारा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे। या उलट आमच्या विरोधी पक्षाची अवस्था आहे, कोणताच राष्ट्रीय नेता नाही, पक्षाला अध्यक्ष नाही, काँग्रेसकडे नीती नाही, राष्ट्रवादीची अवस्था एका घरापुरती मर्यादित झाली आहे, अशी बोचरी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगावच्या सभेत केली। महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री राळेगाव येथे आले होते। या सभेला 15,000 वर लोकांची उपस्थिती होती। आजपर्यंत राळेगाव मतदारसंघात झालेल्या सर्व सभेचे रेकॉर्ड या सभेने तोडले। पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाद्वारे करण्यात आलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर सादर केला। आदिवासींच्या विकासाच्या चाव्याच मी तुमच्या मतदारसंघात सुपूर्द केल्या आहेत। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या कर्तृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे। महाजन आदेश यात्रेच्या गर्दीचे रेकॉर्ड राळेगावच्या सभेने मोडले। या प्रेमाला आम्ही विकास कामाने प्रत्युत्तर देऊ अशी भावना त्यांनी व्यक्त केली। महावाईसाठी अक्षय काळे, राळेगाव।